सर्वोच्च न्यायालयाने राज्यात 27% ओबीसी आरक्षण मर्यादा मान्य करताच राज्यभरातील समाज बांधवांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील ओबीसी समाजाला घटनात्मक तरतुदीनुसार राजकीय आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली होती, पण न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे इम्पिरिकल डाटा देण्यास राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार वेळ काढूपणा करत होतं. राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यात महाविकास आघाडीचं सरकार असमर्थ होतं. भाजपचं सरकार राज्यात स्थापन होताच आम्ही 4 महिन्यात राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देऊ अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे राज्यात भाजप सेनेचं सरकार येताच आम्ही ओबीसींचं आरक्षण बहाल केलं आहे. यापुढं देखील बहुजनांच्या कल्याणाचं काम भारतीय जनता पार्टी करेल असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. दरम्यान ओबीसी महासंघाच्या वतीनं बुधवारी पार्क चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ओबीसी समाजाचे नेते शरद कोळी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण 27% जाहीर केलेलं आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सोलापूर जिल्ह्याच्या व संबंध महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय आणि आम्हाला ती निर्णय मान्य आहे. जसं न्याय देवताने ओबीसी समाजाला या राज्यातल्या न्याय दिलेला आहे, तसंच इतर या राज्यामधल्या राष्ट्रवादी असेल, काँग्रेस, शिवसेना, भाजप आरपे अन्य पक्षामधल्या लोकांनी, नेते मंडळींनी देखील ओबीसी आरक्षणावरती ओबीसी समाजावर राजकारण न करता त्या ओबीसी समाज बांधवांना देखील राजकारणामध्ये सत्तेमध्ये 27%चा वाटा दिला पाहिजे. आम्ही ते देखील आज आम्ही रचना 11 येत्या रविवारी आम्ही मीटिंग घेऊन या राज्यामध्ये ओबीसीला सत्तेमध्ये जाण्यासाठी कशा पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजे त्याची देखील आम्ही एक रचना करणार आहे या माध्यमातून.